नमस्कार, आपण सर्वांचे सुपर वर्षू कुक हाऊसमध्ये स्वागत आहे. आज आपण शब्दण्याचा डोसा बनवणार आहोत. तर एकदम मस्त असं मौलुसलुशीत हा डोसा बनून तयार होतो. तर इथे आपण एक बटाटा घेतलेला आहे उघडून, त्याला आपण किसणीच्या साह्याने किसून घ्यायचं आहे. किसून झाल्यानंतर इथे आपण हा बटाटा बाजूला ठेवणार आहोत. तर इथे आपण शब्दणा भिजू घातला होता, तर 2 तास हा शब्दणा इथे भिजून घेतलेला आहे. तर एकदम मस्त असं आपला शब्दणा भिजून आता तयार झालेला आहे. त्यानंतर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा शब्दणा घालून घेणार आहोत. शब्दणा घातल्यानंतर आपण यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर बनवून झाल्यानंतर आपण जो बटाटा घेतलेला आहे किसून, त्यामध्ये हे बॅटर आपण घालून घेणार आहोत. बॅटर यामध्ये घातल्यानंतर आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची यामध्ये घालणार आहोत. हिरवी मिरची यामध्ये घातल्यानंतर 2 चमचे यामध्ये आपण दही घालायचं आहे. दही घातल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घेणार आहोत. आपण डोशाला ज्या पद्धतीने बॅटर बनवत आहोत त्याच पद्धतीने ह्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. जाडसर असा यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपण ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. डोसा बनवण्यासाठी ते पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता. पॅनला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. डोसा करत असताना गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपण चमच्याच्या साह्याने डोसा बनवून घ्यायचा आहे आणि डोशाला चांगला खरपूस कलर येईपर्यंत आपण डोसा भाजून घ्यायचा आहे. डोसा बनवत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. अशाच पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी चांगला डोसा भाजून घेणार आहोत. तर एकदम मस्त असा आपला डोसा इथे भाजून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण आता सगळे डोसे बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले आता डोसे बनवून तयार झालेले आहेत. तर इथे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे 2 चमचे. तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. 2 हिरवी मिरची घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याची आपण चटणी बनवून घ्यायची आहे. तर इथे आपले डोसे आणि चटणी बनवून तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही डोशाची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.